नमस्कार बघा आज आपण इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान पाठ अकरावा मानवी शरीर व इंद्रिय संस्था ह्याच्या आधीही आपण सव्वी सातवीला मानवाचं शरीरमध्ये कोणकोणत्या संस्था असतात ते, ते कशापासून बनलेले असतात गेल्या वर्षी शिकलो उती असेल परत पेशी असतील त्या पेशीपासून प्रकारे इंद्रिय संस्था तयार होते इंद्रिय संस्था म्हणून आपलं शरीर कसं तयार होतं हे आपण गेल्या वर्षी पूर्ण शरीराचा अभ्यास पाहायला हवा तरच बघा आता त्यावर त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला आहे थोडे आठवा इंद्रिय व इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या असतात इंद्रिय हे उतीपासून बनलेले असतात तर इंद्रिय संस्था ह्या समान कार्य म्हणजे शरीरात जे काही समान कार्य करणारे जे काही अवयव आहे त्या अवयवापासून इंद्रिय संस्था बनलेल्या असतात उदाहरणार्थ नाक ना असेल डोळे असेल जीव असेल हे काय आहेत इंद्रिय उतीपासून बनलेले आहेत नंतर दुसरा प्रश्न बघा मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था असतात मानवी शरीरामध्ये पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था संस्था स्नायू संस्था असे विविध इंद्रिय संस्था आढळून ह्याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेले आहोत बरं वैशिष्ट्ये लक्षणे अभ्यासली आहे आणि सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रिया जीवन क्रिया प्रक्रिया म्हणजेच लाईफ प्रोसेस असे म्हटलं जातं नंतर बघा सांगा पाहू पहिला प्रश्न बघा आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्ये कोणती म्हणजे शरीर आपण जेव्हा गाढ झोपलेला असतो ते तेव्हा आपल्या शरीरामध्ये नेमकी कोणती कार्य चालू असतात पहिलं श्वसन क्रिया चालू असते बरोबर आहे का परत रक्ताभिसरण संस्था परत पचन क्रिया आणि पचनाचे कार्य हे हो आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा ह्या प्रक्रिया शरीरामध्ये कंटिन्युअसली चालू असतात त्या कधीही स्टॉप होत नाही किंवा थांबत नाहीत नंतर बघा आपल्या शरीरात कोणत्या जीवन प्रक्रिया सतत सुरू असतात एक श्वसन संया परत चेता संस्था असेल ह्या काय असतात रक्ताभेरण संस्था सतत जीवनक्रिया ह्या चालू असतात बघ आता पाठाला सुरुवात करू आपण आपल्या शरीरात जीवन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात या जीवन प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे असतात विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात बघा व्याख्या ठराविक काम ठराविक जे स्पेसिफिक कार्य आहे ते काय करतात इंद्रिय एकत्र एक पाडतात त्या क्रियेला किंवा त्याच्या समूहाला ग्रुपला काय म्हणलं जातं इंद्रिय संस्था असं म्हटलं जातं बघा आपल्या शरीरात पचन संस्था श्वसन संस्था रक्तभिसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था अस्थिसंस्था स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात म्हणजे कार्य करत असतात जे आपल्याला माहिती नसतात नंतर बघा थोडे आठवा प्राण्यामधील शरीरामध्ये शोषणाचे कार्य कोण कोणते इंद्रिय करतात जे आता झालं तेच येणार आहे प्रत्येक इंद्रिय कार्य करतच असतं दा बरोबर का प्रत्येक प्राण्यांच्या शरीरामध्ये नंतर बघा मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते म्हणजे स मानवाचं जे, मा जे शरीर आहे ते व्यवस्थित किंवा सुरळीत कार्य करण्यासाठी कशाची ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते लक्षात ठेवा ही जी ऊर्जा निर्मिती आहे ती कशामध्ये असते पेशीमध्ये होत असते आपण पेशी बघतल्या सर्वात लहान घटक आपल्या शरीरामधले कुठला असेल तर तो, तो पेशी म, पेशी आहे आणि पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती तयार होत असते नंतर बघा त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजन पुरवठा व्हावा लागतो मग पेशींना ही जी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता असते विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो तेव्हाच ते काय करू शकतात ऊर्जा निर्मिती करू शकतात ही कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था या संस्थामार्फत होतात कोणती कार्य आहे तर विद्रावीचे अन्न घटक करायचं आणि ऑक्सिजनचा पुरवठा करायचं हे काम कोण करत असतं श्वसन संस्था व रक्तभिरण संस्था करत असतात बघा त्याच्या प्रक्रिया पुढे तीन टप्पे दिलेत पहिला बघा बहिशोषण आणि बाह्य शोषण बघा अ शोषण घेणे नाकावाटे हवा आत घेतली जाते तेथून ती श्वसन नलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसात जाते म्हणजे जे काय श्वास घेतो तो नाका वाटे हवा घेतली जाते तो घेतली जाते पण पुढं काय होतं तेथून ती श्वसन नलिका जी आहे आपल्या शरीरात ती काय करते दोन्ही फुफ्फुसात ती श्वस श्वास जो काय ऑक्सिजन घेतलेला आहे तो सोडण्याचं कार्य करतं नंतर बघा बी उच्छवास म्हणजे श्वास सोडणे फुफ्फुसात घेतलेला हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो जो काही आपण ऑक्सिजन घेतला तो डायरेक्ट कशात जातो नलिकेच्या ऑक्सिजन रक्तात जातो आणि रक्त शरीरातील ओ टू फुफ्फुसाकडे पोचवतं आणि ती हवा उच्छा वाटे काय केली जाते बाहेर टाकली जाते फुफ्फुसा वाटे होणारे या दोन क्रियांना एकत्रितपणे एक बहिशोषण असे म्हणतात बघा बहिशोषण कशाला म्हणलं जातं म्हणजे श्वसशोध घेणं आणि शोषाच सोडणं ह्या ज्या का प्रक्रिया शरीरात होत असतात कसे वाटे फुप्फुसा वाटे ह्या दोन्ही प्रक्रियांना एकत्रितपणे बहि शोषण असं म्हटलं जातं नंतर बघा अंतशोषण शरीरात सर्व पेशी व रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या अंत अंतशोषण असे म्हणतात बघा शरीरात काय पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान होणारी ती वायूंची काय जी काही देवाणघेवाण आहे म्हणजे श्श घेणं आणि श्षस सोडणं ही जी काही देवाणघेवाण आहे वायूंच्या त्याला काय म्हणलं जातं अंतशोषण म्हटलं जातं बघा रक्तातून पेशीमध्ये ओटू जातो व पेशीतून रक्तामध्ये टू येतो हे विचारलं जातं बघा रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो आणि पेशीतून रक्तामध्ये टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड येतो नंतर बघा पेशी शोषण ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज विद्राव्य घटकाचे मंद जलन होऊन ए टी पीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते त्याचबरोबर टू व जलवाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात या प्रक्रियेला पेशी शोषण म्हणतात बघा हे गेल्या वर्षी आपल्याला समीकरण झालेल्या खालील समीकरणाच्या सहाय्यानं पेशी शोषण प्रक्रिया सारांश रूपाने मांडतात बघा सी सिक्स एच टेल व ओ सिक्स हा काय आहे ग्लुकोज तयार झालेला आहे ग्लुकोज घेतला आहे प्लस सिक्स ओ टू म्हणजे जो काही आपण ऑक्सिजन घेतो तो मग ती क प्रक्रिया झाली तर काय होतं सिक्स सी ओ टू हा वायू म्हणजे आपल्या शरीरातून सिक्स सी ओ टू वायू बाहेर सोडला जातो प्लस सिक्स एच टू ओ म्हणजे त्याच्यातून काय तयार होतं वॉटर तयार होतं प्लस ऊर्जा निर्माण होते किती थर्टी एट ए टी पी नंतर बघा सांगा पाहू काय विचारले सांगा पाहू श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्थांचा समावेश होतो म्हणजे आपण जी काय श्वसन संस्था आहे शोष घेण्याची त्याच्यामध्ये कुठल्या इंद्रियाचा समावेश होतो जेवताना बोलू नये असे का म्हणतात हे आपल्याला समीकरणावरून किंवा पुढच्या पॉइंट वरून, वरून समजेल की का बो जेवताना बोलू नये बघा श्वसन संस्था सिस्टीम आपण रचना व कार्य पाहणार आहोत बघा पहिल्यांदा नाक नोश श्वसन क्रियेचे व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते म्हणजे जो काही आपण श्वास घेतो त्याची सुरुवात कशापासून होते तर नाकापासून होते आणि ते श्वसन कश कशा पद्धतीने होतं बघा नाकातील केसांच्या व चिकीट पदार्थाच्या जो काही नाकात चिकट पदार्थ आहे त्याच्या सहाय्यानं हवा काय होते गाळली जाते जे काय आपण नाकातून ऑक्सिजन घेतो त्यांना ऑक्सिजनच्या घेताना नाकातील जी काही केस किंवा चिकट पदार्थ आहे त्याच्या त्याच्यासहाय्य त्याच्यामुळं काय होतं की आपली जी हवा घेतो ती हवा काय होते गाळून आत घेतली जाते नंतर बघा घसा ॲज अ फॅरनेक्स घशापासून अन्न नलिका व शोषण नलिका सुरू होतात जो काही घशाचा भाग आहे त्या घशामध्ये जे काय आपण अन्न खातो ती अन्नलिका व श्वसनाची श्वसन नलिका ह्याची सुरुवात होते कशापाशी घशापाशी आकृतीपासून दिसून येईल कारण दोन नळ्या जोडल्या जाते त्या बरोबर का घशापाशी नंतर बघा श्वसन नलिका अन्न नलिकेच्या पुढे असते जी काही नलिका म्हणजे श्वास घ्यायची जी नलिका आहे ती अन्न म्हणजे जे काही अन्न खातो त्या अन्नाच्या खा अन्ननलिकेच्या पुढे श्वसन नलिका असते बघा श्वसन नलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते अन्न नलिकेत अन्न जाताना या झाकणापासून श्वसन नलिका झाकली जाते त्यामुळे श्वसन नलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत ह्या जी जे झाकण आहे ह्या झाकणामुळं काय होतं की जे काही आपण अन्न खातो ते अन्न ते घशा म्हणजे त्यात अडकलं जात नाही कारण ते झाकण त्यावेळी काय होतं बंद राहतं त्यामुळे ते श्वसनलिकेत ते अन्नाचे कण शिरत नाहीत इतर वेळी श्वसनलिका उघडी असते यामुळे हवा घशातून श्वसनलिकेत जाते नंतर बघा श्वसनलिका ॲज अ ट्रेकिया श्शन नलिकेच्या सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो छातीमध्ये श्वसन नलिकेचे दोन फाटे फुटतात एक डाव्या दाग, एक डाव्या बाजूला असतो आणि दुसरा आहे तो उजव्या बा फुफुसाकडे जातो चार बघा फुफ्फुस ॲज अ लंग्स छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक फुफ्फुस असते छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसाने व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यामुळे झाकला जातो त्यामुळे फुफ्फुसावर द्विपदरी आवरण असते त्यास फुप्फुसावरण म्हणतात प्ल्युअर म्हणजे छातीच्या पोकळी हृदयाचा डावा जो भाग आहे व उजवा भाग ह्या दोन्ही बाजूला एक एक फुफ्फुस असतं आणि छातीचा बराचसा फुफ्फुसाचा भाग काय तो व्यापलेला असतो कशाचा हृदयाचा पृष्ठभाग झाकला जातो आणि प्रत्येक फुफ्फुसावर जे काही फुफ्फुस आहे त्याच्यावरती द्विपदरी आवरण असतं त्यालाच फुफ्फुस आवरण असं म्हटलं जातं आणि फुप्फुस भाग कसं असतं फुफ्फुस पंजाप्रमाणे स्थिती स्थापकता असतं स्थिती म्हणजे ज्याप्रमाणे एखादा स्पंज हात लावला किती खाली जातो परत हाय ते पोझिशन येतो म्हणजे एखादा रबर ताणला परत हायती पुजिशन घेतो त्याचप्रमाणे फुफ्फुस पंजाप्रमाणे स्थितीस्थापकता असते असं आहे नंतर बघा फुफ्फुस हे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना वायुकोश म्हणतात वायुकोशाच्या भोवती केशवाहिन्याचे अत्यंत दाट जाळे असते वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरी जीर असते तसेच केशवाहिन्यांचे आवरण फार पातळ असते या पातळ आवरणातून वायूंची देवाणघेवाण सहज होऊ शकते फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्याने वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो नंतर बघा फुफ्फुसामध्ये होणारी वायूंची देवाणघे जे काही फुफ्फुस आहेत त्याच्यामध्ये वायूंची जी काही कार्बन डायऑक्साईड असेल किंवा ऑक्सिजन असेल यांची देवाणघेवाण कशी होते बघा फुफ्फुसातील वायुकोशामधील रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते रक्तातील तांबड्या पेशी दॅट मिन्स ऑफ आरबीसी सी द रेड ब्लड कॅप कार्पुस्कलमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते म्हणजे जे काय आपल्या तांबड्या पेशी आहेत रक्तातील तांबड्या पेशींमध्ये काय असतं हिमोग्लोबिन असतं ते कसं असतं लोहयुक्त प्रथिन असतं त्याच्यात वायुकोशात असलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेतं काय करतं बघा वायुकोषात असलेलं हवेतील जे काही ऑक्सिजन आहे त्यातून ते हिमोग्लोबिन शोषून घेतं त्याच वेळी टू दॅट मीन्स कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातं व तेथील हवेत मिसळतात ऑक्सिजन रक्तात घेतला जातो शो जे शोषणाद्वारे आणि टू व जलबाष्प रक्तातून बाहेर काढला जातो आणि उच्छावाटे म्हणजे श्षण लिकेचे नाकातून बाहेर टाकला जातो नंतर बघा पाचवा पॉईंट श्षन पटल दॅट मीन्स ऑफ डायफायग्रॅम बघा बरकड्याने बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो या पडद्याला पटल म्हणतात पटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी म्हणजे उरो पोकळी यांच्या दरम्यान असते म्हणजे कोण पटल बरकड्याचे किचित वर आणि उचल जाणे व पटल खानी घेणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो त्यामुळे हवा नाका वाटे फुफ्फुसामध्ये जाते बघा हवा कशी नाका जाते बरकड्या किंचित वर उचलल्या जातात आणि त्यावेळीच क दुसरी प्रक्रिया काय होते श्षनपटल खाली जातं आणि ही या दोन्ही क्रिया काय होतात एकदम फुफ्फुसामध्ये घडत असतात आणि फुफ्फुसावरील दाब कमी होतो त्यामुळे जी काय हवा आपण बाहेरील हवा काय होते नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते नंतर बघा बरकट आणि मूळ जागी परत येणं आणि परत जे काय उचलल्या बरकड्या त्या हायत्या पोझिशनमध्ये येतात आणि श्षण पटल पुन्हा वर काय होतं उचल जात आणि फुफुसारदा पडतो तेव्हा काय होतं हवेतील नाकाबाहेर म्हणजे जी काय हवा आपण शोषण करून आत घेतलेली आहे ती काय होते बाहेर ढकलली जाते श्षण पटल सतत वर खाली होण्याची हालचाल वास घडण्यास गरजेचे असते नंतर बघा निरीक्षण करावं चर्चा करा श्षणक्रिया होताना छातीच्या पिंजऱ्याच्या खालील भागात होणाऱ्या हालचालीचे निरीक्षण करा व चर्चा करा म्हणजे ते श्वसनक्रिया जे काय होतं खाली वर का होत असेल ते निरीक्षण करायचं व चर्चा करायचं आहे नंतर बघा रक्ताभिसरण म्हणजे काय रक्ताभिसरण संस्थेचे कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत हे पुढच्या तासाला पाहू व्हिडिओ आवडले लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद